छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा, लाख मराठा, हमारे शहनाचा हक्क आहे। नाही कुणाच्या बापाचे ही आवश्यकता आहे। आम्हाला कोणाच्या इच्छेतले नको, तर आमच्या वर्गाचं आम्हाला पाहिजे। कारण की आमच्या वर्गाची आम्ही लढाई लढणार आहे पूर्वी, तर आमच्या वर्गाचं जे आम्हाला मिळायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे। अकरावी बारावी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा, इथे मिळतो नंबर वन रिझल्ट। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। जालना येथील अंतरवाली सराटी या गावामध्ये आंदोलन शांततेमध्ये चालू असताना मनोज जरांगे पाटील त्यांच्याबरोबर अनेक सहकाऱ्यांच्यावर, अनेक महिलांच्यावर जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध करण्यासाठी, त्याचबरोबर आज जे जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण चालू केलेलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण, सर्व पक्षीय नेते एकत्र आलो होतो आणि या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, एकत्र लढण्यासाठी, पुढील दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आज सर्वपक्षीय नेते आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी अतिशय शांततेमध्ये हे आंदोलन या ठिकाणी पार पडलं। इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाजासाठी आम्ही सर्वांनीच या तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व युवकांना आवाहन केलेलं आहे, आपण या आंदोलनामध्ये, या बैठकांमध्ये सहभागी झालो पाहिजे। न्यायालयीन लढाई लढली जाईल, पण जो कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हा जो दाखला आहे हा मिळाल्यानंतर मराठा समाजाला निश्चितपणानं आरक्षण मिळेल, यासाठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले। त्यांना आम्ही सर्व पक्षीय नेते या ठिकाणी राजकारण बाजूला सोडून आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज एकत्र आलो होतो। अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी हे आंदोलन पार पडलेलं आहे। जळगाव येथील जिरगे पाटील जे उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, त्यांच्यावर जो अमानुष हल्ला झाला उपोषणाला उठवण्यासंदर्भामध्ये, त्या गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाज संघटनेनं आणि सांगली जिल्हा मराठा समाजाच्या संघटनेनं ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे तासगाव तालुक्यामध्ये, तासगाव तालुक्यातील सर्व पक्षाचे पक्षीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण ताकदीनं तासगाव तालुका बंद, एक फेरी आणि रस्ता रोको असं नियोजन सर्वांनी एकत्र येऊन करायचं ठरलं। त्या पद्धतीनं आज मोठ्या संख्येनं जिजामाता चौकातून एक प्रचंड मोठी फेरी निघाली। गणपती मंदिर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून एस टी स्टँड चौकामध्ये त्या फेरीची सांगता झाली। या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण ताकदीनं मागायचा निर्णय झाला, त्या गोष्टीचा निषेध केला आणि या पद्धतीने आजचं आंदोलन झालेलं आहे।